welcome to Secret Indian Recipe. We are in Girgaon in Mumbai, in a typical Maharashtrian kitchen. And I am with my aunt, my mommy, who is going to prepare amboli. Amboli is a very traditional Maharashtrian dish. So let's learn from my aunt, my mommy, how to prepare amboli. तर मामी या डिश मध्ये काय इंग्रेडिएंट्स आहेत आणि हे कशाबरोबर आपण खातो. हॅलो एवरीवन, आता मी तुम्हाला आंबोळीची रेसिपी सांगते. आंबोळीसाठी दोन गोष्टी लागतात महत्त्वाच्या, त्या म्हणजे तांदूळ आणि उडदाची डाळ. तांदूळ 4 वाट्या आणि उडदाची डाळ 2 वाटी असं त्याचं प्रमाण असतं. आणि दोन्ही वेगवेगळं भिजवायचं आणि त्या कुठल्या तरी एका तांदूळामध्ये साधारण 1 ते 1.5 चमचा मेथी भिजत घालायची आणि रात्रभर पाण्यात ते सोक करून ठेवायचं. ओव्हरनाईट सकाळी उठल्यानंतर ते मिक्सरमधनं दोन्ही गोष्टी वाटायच्या. वाटल्यानंतर त्याचं बॅटर हे असं झालं पाहिजे आणि त्याच्यात थोडं मीठ टाकून ते आंबवण्यासाठी साधारण 12 ते 14 तास झाकून, पातेल्यात झाकून ठेवून द्यायचं. आणि मग ते जेव्हा तयार होतं तेव्हा अशा प्रकारचं ते मिश्रण तयार होतं. आता आपण आंबोळी कशा पद्धतीने तव्यावर टाकणार आहोत ते बघूया. हे जे बॅटर आहे थोडंसं तेल आपण थोडं तापू द्यायचं आणि त्याच्यामध्ये हे बॅटर अशा पद्धतीने घालून जस्ट एक स्मॉल हलक्या हाताने हे राऊंड करायचं आणि शिजवण्यासाठी त्याच्यावर थोडं 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं. 2 मिनिटानंतर काढून घ्यायचं. 1 मिनिट जस्ट साईडने हे व्यवस्थित झालंय की नाही बघायचं. आणि हे अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूने उलटवायचं आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित ते शिजलं गेलं पाहिजे. ही तुमची आंबोळी तयार झाली. सो आंबोळी इज रेडी. मामी ही आंबोळी कशाबरोबर खातात? ही आंबोळी एक चटणी सुद्धा असते, कोकोनट चटणी, किंवा आपण जर आपल्याकडे डाळ असेल त्याच्याबरोबर, पण मोस्टली कोकोनट चटणी बरोबर ही आंबोळी नाश्त्यासाठी खातात. जेवण केलं असेल तर आपण चिकन बरोबर सुद्धा, ही चिकन रस्सा बरोबर सुद्धा आंबोळी खाऊ शकतो. सो मेक दिस रेसिपी ॲट होम अँड लेट अस नो हाऊ यू लाईक द रेसिपी. थँक्यू.